नमस्कार, मी भास्कर नामदेव गवळी, राहणार विंचूर गवळी, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक। मी माझे वडील गेल्या 20 ते 25 वर्षापासून द्राक्ष शेती करत आहेत। वडील 2008 मध्ये वारल्यानंतर द्राक्ष शेतीची जिम्मेदारी ही आमच्या 4 भावांवरती आली। आम्ही 2009 सालापासून शेती द्राक्षबागेची शेती करतो आहे। तर सर्वप्रथम आम्ही 2011 पर्यंत लोकल शेती करत गेलो, लोकल मार्केटला माल विकत गेलो, परंतु हळूहळू चेंजेस होत गेले आणि आम्ही थोडा शेतीमध्ये बदल करत गेलो। द्राक्ष शेतीमध्ये आम्हाला जे लोकलमध्ये पाहिजे तसा भाव मिळत नव्हता, त्यामुळे आम्ही विचार केला की एक्सपोर्टकडे वळू। आणि एक्सपोर्टकडे वळायचं जर ठरलं तर त्या पद्धतीची गुणवत्तेचा माल पण तयार झाला पाहिजे। अगोदर आम्ही रेग्युलर शेती शेणखत, जे ठराविक जे रासायनिक खतं यायचे ते टाकायचो, परंतु नंतर हळूहळू चेंजेस बाकीच्या प्लॉट बघितल्यानंतर असं वाटलं की आपणही शेतीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे। त्यानंतर आम्ही सर्वप्रथम चिपट मल्चिंगकडे वळलो। चिपट मल्चिंग, पाण्याचं नियोजन, खतांचं नियोजन, कारण की एक्सपोर्ट जर म्हटलं तर त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचा माल पाहिजे। यारा कंपनीने सर्वप्रथम डॅनियल मार्वे ज्यावेळेस भारतामध्ये आले, त्यांनी प्लॉटला व्हिजिट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या प्रॉडक्टविषयी त्यांनी माहिती दिली याराविषयी, का आमचे प्रॉडक्ट असे असे आहे, या प्रकारचे आहेत, यारा मिल्ला कॉम्प्लेक्स वगैरे, तर तुम्ही वापरून बघा आणि निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मग आम्ही एक ठरवलं की चला आपण एक बदल करून बघू। एप्रिल छाटणीला आम्ही शेणखताबरोबर यारा मिल्ला कॉम्प्लेक्स वापरलं, यारा मिल्ला कॉम्प्लेक्स नंतर नायट्रेट बोर वापरलं, त्यानंतर सपकिंगच्या स्टेजला आम्ही जिनट्रॅक वापरलं आणि त्यानंतर एक प्रॉडक्ट आलं होतं याराचं बर्ड बिल्डर म्हणून, त्याचा वापर केला। पण ते वापरल्यानंतर आम्हाला ऑक्टोबरमध्ये असा फरक वाटला की जो डोळा आहे तो एकदम टायगर बर्ड दिसला, जाड एकदम रेग्युलर बर्डपेक्षा। आम्ही ते एका प्लॉटला ते वापरलं आणि दुसऱ्या प्लॉटला बर्ड बिल्डर हे प्रॉडक्ट वापरलेलं नव्हतं, तर आम्हाला दोन्हीमध्ये खूप तफावत वाटली आणि त्याचा परिणाम आम्हाला शेवटपर्यंत जाणवत गेला की याराचे प्रॉडक्ट वापरलेली प्लॉट आणि न वापरलेला प्लॉट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक वाढतो आहे। आणि यावर्षी असं ठरवलं होतं की पूर्ण याराचे प्रॉडक्ट वापरायचे, त्यामुळे माझा या प्लॉटमध्ये बराच फरक होत गेला। एक माझा प्लॉट पहिल्यांदा खाली झालेला आहे, दुसरा प्लॉटचा पण माल तयार आहे आता सध्या, या प्लॉटची पण परवापासून हार्वेस्टिंग चालू होते सह्याद्री फार्मला। तर निश्चित मला याराचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेला आणि निश्चित उत्पादनामध्ये माझी वाढ होत गेली। त्यानंतर आम्ही यारा टेरा म्हणून जे प्रॉडक्ट आलेलं आहे ते वापर केला आणि आमच्या किपिंग क्वालिटीमध्ये दरवर्षीप्रमाणे निश्चित फरक पडत गेला। मागच्या वर्षी ह्याच प्लॉटमध्ये माझा एका याच्यामध्ये 11 टन माल सह्याद्री फार्मला एका एकरातून गेला। दरवर्षी माझं जो माल तयार व्हायचा त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन माल तयार व्हायचा, पण मी याराचं प्रॉडक्ट वापरल्यानंतर मला असं जाणवलं प्रकर्षाने की कुठल्याही बंचमध्ये व्हेरिएशन नाही आहे, एक सारखा उत्तम दर्जाचा क्वालिटीचा माल आहे। माझे जवळजवळ ह्या प्लॉटमध्ये 99% हार्वेस्टिंग व्हायचे चान्सेस आहे। क्लोराईडचं प्रमाण वाढल्याने झाडामध्ये जे अन्न उचलण्याची क्रिया आहे ही एक प्रकारे मंदावली जाते आणि जर झाडाचं जर स्वच्छ जर टिकवायचं जर असेल तर निश्चित आपण याराचे प्रॉडक्ट यूज केले पाहिजे। आणि माझ्या मते आपण जसा माणूस आहे, जसा आत्मा आहे, तसं झाडाचा पण आत्मा आहे, आपण योग्य त्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि यारासारखे क्वालिटी प्रॉडक्ट आपण वापरले पाहिजे। चांगलं अन्नद्रव्य जर वापरलं तर निश्चित चांगल्या प्रकारची क्वालिटी तयार होईल, म्हणजे एक प्रकारचं द्राक्षाची गोडी, द्राक्षाची साईज, ग्राहकाला अपेक्षित असलेला द्राक्षाचा रंग आणि त्याच्यामध्ये जे साखरेचं योग्य प्रमाण। यारा कंपनीचा एक आम्हाला एक फायदा असा होतो की त्यांनी वेगवेगळे शास्त्रज्ञ आणलेले असतात प्रत्येक वेळेस आणि एक प्रत्यक्ष फील्डवरती पण ते येतात आणि दुसऱ्या मीटिंगा ह्या आमच्या नाशिकला पण होत असतात। त्याचा फायदा आहे का नवीन नवीन जे काही त्यांचे प्रॉडक्ट आलेले आहे, काय ज्या नवीन समस्या आलेल्या आहे, पुढं द्राक्षामध्ये काय समस्या येणार आहे त्याची पण आम्हाला सविस्तर त्याविषयी माहिती होती। आणि एक फायदा असा आहे का जे नवीन नवीन बदल होत जात चालले आहे त्याचं योग्य वेळी मार्गदर्शन झाल्यामुळे आम्हाला जे द्राक्षामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्याच्यावरती लवकर त्या गोष्टीचं निराकरण झाल्यामुळे आम्हाला निश्चित त्याचा फायदा होत आहे। तर आम्हाला एक याराचा अशा पद्धतीनं फायदा होतो की याराचे जे प्रतिनिधी आहे ते जर आम्हाला काही प्रॉब्लेम जर वाटला तर आम्ही त्यांना फोन केल्यानंतर ते त्वरित आमच्याकडे हजर होतात आणि काय करायला पाहिजे योग्य ते मार्गदर्शन
आम्हाला यारा करणं योग्य त्यावेळी भेटतं. त्यामुळं निश्चित आम्हाला एक कुठंतरी असं वाटतं की नाही आपलं कोणीतरी मार्केटमध्ये किंवा आपला कोणीतरी विचार करणारा एक प्रॉडक्ट आहे, किती वापरून आपण निश्चित थोडा उत्पादन खर्चामध्ये थोडा आपण बचत करू शकतो आणि आमच्या नवीन पिढीला कुठंतरी एक योग्य मार्गदर्शन करण्याचं काम ही यारा करते. जवळजवळ घरातलीच व्यक्ती आहे अशा पद्धतीची आपुलकी आम्हाला याराविषयी वाटते की टायमिंगवरती योग्य मार्गदर्शन योग्य प्रकारचा सल्ला मिळाल्यामुळे निश्चित आम्हाला एक प्रकारचं आपुलकी त्यांच्याविषयी निर्माण झालेली आहे.